राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार। काल 16 मार्च रोजी आगामी धुलिवंदन आणि होळी या सणांच्या अनुषंगाने गुढेगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्रेते यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती। सदर मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्रेते आणि दारू निर्मिती करणारे अशा 3 लोकांच्या विरोधात कारवाई करून 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत। आरोपींच्यामध्ये चंद्रभागा खंडू सोनवणे राहणार चास इंदिरानगर, त्यानंतर मारुती संतोष मारुती वळणे राहणार पिंपळगाव घोडे आणि हरिश्चंद्र बबुशा तिकांडे राहणार गंगापूर बुद्रुक अशा 3 इसमांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। अवैध दारू विक्रेती किंवा निर्मिती याबद्दल नागरिकांना जर काही माहिती असेल तर त्यांनी निर्भीडपणे पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। धन्यवाद।